सेकंडला उचलतोय ना. हा परफेक्ट. पूर्ण तांबिणीचे ढग इकडेच कोसळतात मला वाटतं. कॅमेरामध्ये दिसत नसेल तरी ना खूप जोरात पाऊस चालू आहे. खूप जोरात. इथे चिल करायला थांबलो होतो, इथेच चिल झाला. एवढा पाऊस. क्रेझी फॉग बघ. सकाळी 5:30 ना, 5:30 वाजल्यापासून तयार होऊन बसलोय. हम लोग के दोस्त तो आहे नाही, बट ये वफादार दोस्त लोग आहे तिथे. थँक्यू. अरे 5:30 बोलता 6:30 झाले. राईड झाली नाही सुरू आणि भावाची बाईक बंद पडली. हे बघ हे बघ. जा 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 तू जा जा. सुबह सुबह एक्सरसाइज करा रही है बाइक. सेकंड ला उचलतो है ना. हाँ परफेक्ट. चलो 5 मिनट्स कार्डियो डन. चला आता नेक्स्ट मिशन इज मीटिंग अक्षय अँड अंश. ते लोक SCLR ला येत आहेत. सगळे रेडी झालेले आहेत, सगळ्या बाईक्स आलेल्या आहेत आणि सगळी लोक पण जमा झालेली आहेत. चल रे. हा चलेगा. चलो. जय श्री राम, जय बजरंग बली हनुमान, संकट मोचन हनुमान, महाबली हनुमान की जय. सो फायनली आपल्या राईडची सुरुवात झालेली आहे. आपण फुल्ली रेनसाठी प्रिपेअर्ड आहोत, पण आय स्टील होप की रेन कमीत कमी असावा सो दॅट आपल्याला जास्तीत जास्त व्लॉगिंगची मजा घेता येईल आणि तुम्हाला पण मला जास्तीत जास्त चांगलं दाखवता येईल. आपल्या पाठी आहे ओंकार ऑन R15, सुजाता आणि अक्षय आहे ऑन डॉमिनार अँड अंश आहे ऑन हिज न्यू SD ॲडव्हेंचर. बोलू आता आपण लोकेशनबद्दल. आम्ही चाललो आहे तामिणीला. आता आम्ही आहोत चेंबूरमध्ये. फर्स्ट स्टॉप आपला असणार आहे कळंबोली मॅकडॉनल्ड्स. तिकडे थोडं फ्युएल अप करायचं आहे, फुलच करून घेऊ मोस्टली. सो चला तिथपर्यंत तर मोस्टली मी व्लॉग नाही करणार जास्त. सिग्नल तोडा उसने इधर इसलिए आया वैसा. चल चल. नहीं 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 उसके गाड़ी को हुआ, तेरा कुछ नहीं निकला. उसका हेडलाइट टूटा. तेरा सैडल था ना रे, मेटल है ना वो. अबे वो कैसा आया. आता जस्ट एक किस्सा होता वाचला. अंश पुढे जात होता, आम्हाला ग्रीन सिग्नल होता सो आम्ही जात होतो सगळे आणि त्या साईडनी एक ऑल्टोवाला आला आणि जस्टसाठी फक्त बंपर स्क्रॅच झाला अंशच्या सॅडलला. अंशचा सॅडल मेटल असल्यामुळे काही झालं नाही, पण त्याचा हेडलाईट गेला. नशीब थोडक्यात वाचला. आत्ता एकदम मस्त वेदर झालेलं आहे, पाऊस पडत नाही आहे, थोडंसं ऊन आहे. एवढी पण थंडी नाही आहे, बिलकुल थंडी नाही असं म्हटलं तरी चालेल, पण ॲटलिस्ट पाऊस नाही पडत. मी मुंबई पुणे हायवेला लागलेलो आहोत, पण आता आम्ही खोपोलीच्या इकडून टर्न घेणार आहोत टुवर्ड्स पाली. इथूनच नजारे दिसायला सुरू झालेले आहेत, माउंटन्स आहेत, दिसत आहेत. तामिणीला तर अजून काय ग्रीनरी असेल. आणि खूप मेहनतीने तुमच्यासाठी मोठं व्लॉगिंग सेटअप केलेलं आहे, माईक आणि ॲडॅप्टर लावून, ते सुद्धा पावसात. खूप मुश्किलीने माहीत नाही ऑडिओ कसा कॅप्चर होतो आहे आणि सगळं, पण समहाव नुसता कॅमेरा लावून विदाऊट मायक्रोफोन
ते मी जी आत्ता फील करतो आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला मायक्रोफोनची गरज लागतेच. अरे इसको ना हमेशा उसको ना हमेशा गलत टाइम पे भगाने का रहता है, उसको हॉर्न दे. तो तेरे घर का चाबी दे, बोल उधर ही जा. सो आता आम्ही खोपोलीचा टर्न घेतलेला आहे आणि ॲक्च्युली तिकडे प्रॉपर असं बसायला वगैरे जागा नव्हती. सो विचार केला थोडा पुढे जाऊया, पुढे जाऊन बसू आरामात आणि खाऊ. सो आता आम्ही इकडे थांबलेलो आहोत थोडं नाश्ता करण्यासाठी. अंश मैं क्या बोल रहा था, तू आगे रहे, अक्षय को लास्ट में रहने दे. इंटरकॉम है ना, तो ये फॉलो कर लेना. अभी है, अभी स्ट्रेट ही है ना. हाँ स्ट्रेट ही है. हाँ चला आता पटापट निघूया. 9:10 झालेले आहेत ऑलरेडी. व्हेरी रिलॅक्स्ड राईड चाललेली आहे आमची. डोंट नो एक्झॅक्टली कुठला रोड आहे पण रोड खूप सुंदर आहे. साईडनी नदी चालली आहे कंटिन्युअस. एक्झॅक्ट लोकेशन नाही माहिती, आता बोर्ड आला आहे बघूया. ओके पाली, अजून पालीला आपण पोहोचलो नाही आहे. एक गोप्रो हँग व्हायचं कितने लोक रुके. चलो भाई और बहुत लंबा रास्ता है. एक तास. एक गोप्रो हँग हो गया. कितना किलोमीटर? पूरी टीम रुक गई. रुक जा, मेरी कामेरा चालू व्हायला एक तास ना. नाही ये गोप्रो अभी तक सॉल्व नहीं कर रहा है इशू. 11 तो ज्यादा हैंग होता है बोलते लोग. हा व्यू मिस झाला असता कॅमेरा मध्ये कॅप्चर करायचा म्हणून पूर्ण टीम सगळं थांबायला लागला आम्हाला. लेट्स एन्जॉय द व्ह्यू. मस्त व्ह्यू मिळणार आहेत पुढे जाऊन, ही तर फक्त सुरुवात आहे. पाली इज हियर. देऊळ होतं पाली गावातून चाललोय आम्ही. थोडा फोटोग्राफीसाठी थांबलोय. क्या देखने के लिए? फोटो के लिए रुक गया. अच्छा ऐसे जाके तो पता नहीं कभी पहुंचेगा. पर पीछे कोई अच्छा व्यू था ही नहीं इतना, मतलब इतना. अरे इतना अच्छा आ गया, जाने बोल उसको आगे. वो थोड़ी वो एक्सपल्स वाला. अच्छा एक्सपल्स वाला है. उदयपुर भी इतना ब्रेक में नहीं गया था रे. अपन बहुत भगाए, मतलब भगाए थे, मतलब कंसिस्टेंटली चला हम लोग ने. मैं साउथ के लिए निकला था ना, सुबह 5 बजे निकला और 8 बजे हम लोग हम्पी में थे. 800 किलोमीटर हम लोग ने चलाया था गाड़ी. पर तुम लोग ये सब बाइक पे कर सकते हो, पिलियन उस पे नहीं होता. तो पिलियन लेने से पहले बाइक बदल. अभी क्या तो कुठला तरी अफिल घाट चालू झालेला आहे. सो तामिणीचं कसं आहे ना, आपण ऑलमोस्ट सी लेवलला असतो जेव्हा आपण कोंकण साईडनी येतो पाली साईडनी आणि अचानक आपण 2000 फीटवर पोचणार आहोत तामिणीच्या टॉपवर जेव्हा पोचू तेव्हा. आणि हा आपला लाईनअप पुढे अंश चालला आहे सगळ्यात आधी SD वर, नंतर आहे ओंकार, नंतर अक्षय, नंतर आपण. रोड इज सो फार सो गुड, हा म्हणजे प्रॉपर गुड, काहीच नो डाऊट. पण असंच राहून दे होपफुली. अरे बाप रे, अचानक पाऊस आला. मस्त असं चाललो होतो आम्ही जंगलाच्या मधून. दोन्ही साईडनी घनदाट झाडी आहेत. ओके ऑलमोस्ट क्लोज टू 0 विजिबिलिटी. कॅमेरामध्ये तुम्हाला दिसणार प्रॉपर समोरचा रस्ता पण मला हेल्मेटच्या आतमध्ये काहीच रस्ता दिसत नाही प्रॉपर. क्रेझी. हा आता प्रॉपर तामिणी घाट चालू झालेला आहे अँड दी ब्युटी इज ऑन नेक्स्ट लेवल, म्हणजे अप्रतिम. हो होपफुली कॅमेरामध्ये प्रॉपर कॅप्चर होतं आहे कारण निसर्ग आहे ना अप्रतिम आहे. इकडे ढग खाली आलेले आहेत, वॉटरफॉल्स लागलेले आहेत, हे बघा छोटे छोटे वॉटरफॉल्स दिसत आहेत इकडे. आणि सगळ्यात भारी म्हणजे रस्ता. एक महिन्यात म्हणजे 2 आठवड्यात लिटरली महाराष्ट्राचा लँडस्केप चेंज होतो. आणि खरं आहे, जर 2 आठवड्यापूर्वी जर तुम्ही इकडे आला असाल, म्हणजे
माहित नाही व्लॉगमध्ये कोणी बघत असेल तर लँडस्केप वेगळा असेल. आणि आज जुलैचा फर्स्ट वीक आहे, जुलैचा सेकंड वीकचा वीकेंड आहे आणि लँडस्केप बघा, क्रेझी क्रेझी लँडस्केप. असं वाटतं की दर ठिकाणी थांबायला पाहिजे आणि फोटो काढायला पाहिजे. पण नाही, आपण चांगली जागा शोधू जिकडे गर्दी नसेल आणि तुम्हाला चांगलंच चांगलं दृश्य दाखवायला मिळेल. खाली लँडस्केप बघा, मी ट्राय करतो तुम्हाला दाखवायचा. कितपत दिसतोय माहीत नाही, बट क्यू पास कितने आगे थे, बहुत आगे ना. फुल ढग खाली आलेत, पूर्ण ढग खाली आलेत. अच्छा इथे आहे रिंग. अजून एक सुंदर लँडस्केप, मस्त फॉग, धुकं, ढग खाली आलेले आहेत. जर तुम्हाला एन्जॉय करायचं असेल ना, आय वुड रिअली रेकमेंड वीकेंडला नका येऊ. आज सॅटरडे आणि इट्स टोटली पॅक्ड. सुट्टी काढून या स्पेशली नेचरची ब्युटी बघण्यासाठी. वॉटरफॉलला तर थांबू नाही शकलो, पण इकडे थांबू ॲटलीस्ट. जरा ओपन व्ह्यू मिळाला, तिकडे अजून कोणी नाही. इथे चिल करायला थांबलो होतो, इथे चिल झाला एवढा पाऊस. पता नहीं यार गोप्रो का ये लास्ट राइड तो नहीं ना, इतना बारिश में घुमा रहा उसको मैं. कणीकडे थांबून काय अर्थ नाही, खूप जोरात पाऊस आलाय. पूर्ण तांबिणीचे ढग इकडेच कोसळत आहेत मला वाटतं. कॅमेरामध्ये दिसत नसेल तरी ना खूप जोरात पाऊस चालू आहे, खूप जोरात. आणि बाय द वे मी ग्लोव्ज का काढले आहेत, कारण मी लेदर ग्लोव्ज घातले होते आणि ते आता प्रॉपर माझा हात सडायला लागला एवढा ते पाणी होल्ड करत आहेत. क्रेझी पाऊस आहे, क्रेझी. आणि अजून वाढतच चालला आहे. And visibility is like almost zero. फक्त हेडलाईट्सवरनं जजमेंट घेतो आहे आम्ही. आपला तांबिणी संपलेला आहे आणि आता आपण अशा छोट्याशा रस्त्याला लागलेलो आहोत जिथून आपण टयेगावला जाणार आहोत. आता टायरिंग झालेलं आहे ॲक्च्युली. बॉडी नाही थकली आहे पण डोकं मेंटली थकलो आहे आम्ही, कारण कंटिन्युअस पाऊस आहे आणि कंटिन्युअस हाय इंटेन्सिटीवाला पाऊस आहे. नेचर वगैरे सगळं ठीक आहे, चांगलं आहे, मस्त आहे. जेवण आलेलं आहे आपलं आणि झालेलं पण आहे.